कोटा आणि संपूर्ण भारतामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या करण्याच्या आणि स्वतःला इजा करण्याच्या बातम्या थांबायचं नाव घेत नाहीयेत रोज पेपरमध्ये कोणत्या ना कोणत्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येची बातमी असते म्हणजे असतेच अशात अलीकडेच एक घटना समोर आली आहे की आईवडिलांपासून दूर राहणाऱ्या आणि जेमतेम मिशा फुटलेल्या दोन मुलांनी काही तासांच्या अंतरामध्ये कोटा या शहरामध्ये आत्महत्या केली टेस्टमध्ये कमी मार्क मिळाले म्हणून कुणी गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला तर कुणी अभ्यासाच्या दबावाखाली फाशी घेतली भविष्यामध्ये या घटनांना गंभीरतेनं नाही घेतलं तर याचा परिणाम आणखी वाईट होण्याची शक्यता आहे अशात प्रशासनानं विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काही उपाययोजना सांगितलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला थांबवण्यासाठी प्लॅन ए आणि प्लॅन बी फार जास्त उपयोगी आहे आता नेमकी काय भानगड आहे तेच आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी संयम स्वागत करतो तुमचं बाईमानूसमध्ये प्लॅन ए म्हणजे इच्छा आणि तुमच्या ध्येयाला म्हणजे तुम्ही ठरवलेल्या कोणत्याही गोलला फॉलो करणं आणि प्लॅन बी म्हणजे प्लॅन पेक्षा दुसरं कोणतं तरी ध्येय किंवा करिअरला ॲज अन ऑप्शन ठेवणं स्टुडंट सेल प्रभारी सी आय डी सी बी एस पी ठाकूर चंद्रशील यांच्या मते लाखो विद्यार्थी स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याच्या मागं वर्षानुवर्ष तयारी करत राहतात पण सर्वच यशस्वी होतात असं नाही आहे काहीजणी यामध्ये अयशस्वी देखील होतात आणि मग हेच विद्यार्थी कुठंतरी डिप्रेशनमध्ये जाऊ लागतात स्वतः अयशस्वी समजणाऱ्या याच विद्यार्थ्यांसाठी प्लॅन बी सुद्धा असायला पाहिजे आणि त्याच प्लॅन बी ला त्यांच्या आई वडिलांचा सपोर्ट मिळणं अतिशय आवश्यक आहे मुलांच्या ध्येयाविषयी पालक आणि मुलांमध्ये चर्चा होत राहणं अत्यंत आवश्यक आहे यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव किंवा अभ्यासाचा दबाव देखील कमी राहतो यामुळे विद्यार्थी डिप्रेशन आणि आत्महत्येच्या विचारापासून दूर राहतात विद्यार्थ्यांनी साहसी म्हणजे कॉन्फिडन्स कॅरेक्टर केअरिंग कम्युनिकेशन कॉन्ट्रिपेन्स आणि कॉन्ट्रीब्युशनचं महत्त्व समजून घ्यायला पाहिजे ही तर झाली विद्यार्थ्यांची गोष्ट आता पाहूया की आईवडिलांनी कसं ओळखायचं की त्यांचा मुलगा डिप्रेशनमध्ये आहे किंवा नाही या आहे याची काही काही लक्षणे आहेत तुमचा मुलगा एकटं राहायला लागतोय त्याला छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतोय तो, तो सारख्या कोणत्या ना कोणत्या विचारामध्ये गुंतलेला राहत असेल बोलता बोलता अचानक शांत होऊन जात असेल स्वतःचीच बोलायला लागत असेल किंवा त्याचं जेवण त्याचं ॲपेटाईट अचानक कमी झालं असेल याचा अर्थ तो डिप्रेशनमध्ये असायची शक्यता आहे जर एखादा विद्यार्थी आत्महत्येच्या मार्गावर चालला असेल तर त्याच्या वागणुकीमध्ये काही बदल होऊ लागतात हे बदल तीन प्रकारचे आहेत सगळ्यात पहिले व्हर्बल ओळख म्हणजेच विद्यार्थी स्वतःला सारखं सारखं दोष देऊ लागतो किंवा स्वतःला वाईट आणि बिनकामाचा समजून दुसऱ्यांना स्वतःबद्दल वाईट सांगू लागतो नेहमी नेहमी त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागतं बोलता बोलताच तो अचानक शांत होऊन जातो ही काही आहेत व्हर्बल क्ल्यू त्यानंतर आहे नॉन व्हर्बल ओळख म्हणजेच एखादा विद्यार्थी शब्दांच्या माध्यमातून किंवा सोशल मीडिया आणि डायरीच्या माध्यमातून स्वतःचे निगेटिव्ह थॉट शेअर करू लागतो त्याच्या लिखाणामध्ये बदल होतो आणि लिखाणामध्ये कुठेतरी आपल्याला नकारात्मकता दिसू लागते तिसरं म्हणजे बिहेवियर क्ल्यू म्हणजेच एखादा विद्यार्थी बोलून किंवा लिहून स्वतःच्या भावना न सांगता तो बदल त्याच्या वागणुकीमध्ये दिसून येतो मग आता पालकांनी आपल्या मुलांना अभ्यासाचा प्रेशरमधून बाहेर काढण्यासाठी आणि डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी काय करावं सांगतो तर याची पूर्ण जबाबदारी त्यांचे आई वडील आणि त्यांचे पालक यांच्यावर असते यासाठी आई वडिलांनी देखील काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे पालकांनी आपल्या मुलांसोबत दिवसातील जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे आपण आपल्या मुलाचे आई वडील नाही तर त्यांचा मित्र किंवा मैत्रीण बनून त्यांच्यासोबत राहणं सध्या गरजेचं आहे आणि त्यांना सध्या तुमची गरज आहे आपल्या मुलाला दिवसभर अभ्यास करण्यासाठी सांगू नका किंवा जर मुलगा जास्त अभ्यास करत असेल किंवा घरातच बसून राहत असेल तर त्याला बाहेर जायला किंवा फिरायला प्रेरित करा आपल्या मुलांना कुठल्याही गोष्टीबद्दल गरजेपेक्षा जास्त ओढू नका आपला मुलगा व्यसनाधीन तर होत नाहीये ना याची खास काळजी घ्या त्याच्या जवळच्या मित्रांना संपर्कामध्ये ठेवा परीक्षा किंवा अभ्यासासाठी मुलांना एक प्रॉपर प्लॅनिंग किंवा आराखडा बनवायला शिकवा आठवड्याच्या शेवटी आपल्या मुलांसोबत फिरायला जा यासोबतच जर मुलाचा क्लास किंवा शाळेतील टेस्ट किंवा परीक्षेमध्ये कमी मार्क आले तर त्याला जास्त न ओरडता प्रेमानं अभ्यासामध्ये कुठं कमतरता राहिली कमी राहिली हे त्याला समजून सांगा आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सदैव तुझ्यासोबत आहोत ही गोष्ट त्याला सारखं सांगत राहा यामुळे आपल्यासोबत आपल्याला समजून घेणार कोणतरी आहे या याची त्याला जाणीव राहील आणि नकारात्मक विचारांपासून सुसाईड थॉट्सपासून तो दूर राहील याबद्दल आणखी आपल्याला काय उपाययोजना करता येतील हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो बाई मानुष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक चॅनलला आणि इन्स्टाग्राम चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद